नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज राजवीरचा वाढदिवस आहे, जन्मदिवस सोहळा आहे आणि हा सोहळा थाटामाटा साजरा करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. नात्यांचं दुहेरी बंधन आहे. ते दुहेरी बंधन म्हणजे एका अर्थाने रोहन पुरळकर हा माझा परममित्र आहे आणि दुसऱ्या बाजूने नातं असं की रोहनची पत्नी सोनाली ही माझी चुलत बहीण लागते आणि या ठिकाणी शारदा कोको आहे, सोनालीची आई म्हणजे राजवीरची आजी. आणि हा वाढदिवस सोहळा आम्हाला नवीन घरी साजरा करायचा आहे. हा जन्मदिवस सोहळा कशा प्रकारे आम्ही थाटामाटात आणि जल्लोषाच्या वातावरणामध्ये साजरा करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, पुरळकरांच्या नवीन सदनामध्ये आता आपण आलो आहोत की ज्या ठिकाणी राजवीरचा जन्मदिवस सोहळा आपण साजरा करणार आहोत. या सदनामध्ये आपण राजवीरचा जन्मदिवस सोहळा साजरा करणार आहोत अगदी थाटामाटाच्या वातावरणामध्ये. या ठिकाणी पाहुणे मंडळी देखील आलेली आहे. कशा पद्धतीची तयारी आहे ती देखील आपण पाहणार आहोत. एका अर्थाने मी सांगितलं होतं, नात्याचं दुहेरी बंधन आहे. रोहन हा माझा परममित्र आणि त्याचेच चिरंजीव राजवीर त्याचा जन्मदिवस सोहळा आणि एका नात्याने सोनाली माझी चुलत बहीण लागते त्यामुळे राजवीर हा माझा भाचा लागतो नात्यामध्ये, त्याचा जन्मदिवस सोहळा. या ठिकाणी तयारी खूप चांगली चालू आहे, जोरदार तयारी आहे. थाटामाटात आपल्याला जन्मदिवस सोहळा पार पाडायचा आहे. या ठिकाणी सागेकर वहिनी आहेत, गुरु वहिनी देखील आहेत. सुहास राजवीरचा मामा आहे. सुहास नातेवाईक, त्याबरोबर पाहुणे मंडळी, रोहनचे मित्र देखील या जन्मदिवस सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसतील. राजवीर याचा जन्मदिवस सोहळा आपण साजरा करण्यासाठी इथे आलो. त्याचबरोबर बाजूला सोनाली राजवीरची आई माझी चुलत बहीण, म्हणजे नात्यामध्ये एका अर्थाने मला रोहन भाऊजी देखील लागतो. मी पटकन तिकडे भरत होते ना. वाढदिवसासाठी खाऊ.
वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं तर आम्हाला पार्टी पाहिजे, तर या ठिकाणी बिर्याणी आहे,